मानव मुक्ती व न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या जगभरातील तमाम महामानवांना माझा मानाचा मुजरा. मी श्रीकांत कलिंदर आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास या विषयावरती बोलणार आहे. एकदा एका जंगलामध्ये एक वाघीण शिकार करत असताना आपल्या बछड्याला पाठीमागे ठेवून जाते. त्यावेळी तिथे एक मेंढपाळ त्या बछड्याला उचलतो आणि आपल्या मेंढ्याच्या कळपात घेऊन जातो. त्यानंतर तो वाघाचा बछडा त्या मेंढ्यासोबतच म्याम्या करायला लागतो, मेंढ्यासोबतच गवत खायला लागतो आणि लहानाचा मोठा होतो. एकदा असंच जंगलामध्ये साऱ्या मेंढ्या चरायला गेल्या होत्या, त्यावेळेस तिथे अचानक एक वाघ डरकाळी फोडतो आणि साऱ्या मेंढ्या धावायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये हा वाघही धावायला लागतो. त्यावेळेस त्या जंगलातला वाघ या वाघाच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो, तू का घाबरतोस? कळपातला वाघ म्हणतो, मी मेंढी आहे, मी वाघ नाहीये, मी म्याम्या करतो आणि गवतच खातो. त्यावेळी जंगलातला वाघ म्हणतो, चल माझ्यासोबत बरोबर. त्याला बरोबर घेऊन जातो एका तळ्यावरती. आता म्हणतो, बघ या पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब बघ आणि ओळख स्वतःला तू कोण आहेस. ज्यावेळी तो वाघ प्रतिबिंब पाण्यात बघतो त्यावेळेस त्याला कळतं की खरोखर आपण एक वाघ आहोत. असंच 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील गुलामीच्या मानसिकतेत खितपत पडलेल्या रयतेला स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्याचं कार्य केलं. महाराष्ट्रातील 12 बलुतेदार 18 अलुतेदारासह सर्व जाती धर्मातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार सैनिक बनवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होत. छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या वारशाने राजा बनलेले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध हा प्रत्येक माणसाशी होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना प्रत्येक माणूस जोडला, प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास जागा केला. छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच म्हणून लोकांनी जीव दिला. लोक स्वतःचा जीव द्यायला तयार व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. मग पन्हाळ्याच्या वेड्याच्या वेळेस जीव देणारा सिद्धी हिलाल असो की शिवा न्हावी असो, आग्र्याच्या सुटके वेळेस हिरोजी फर्जंद असो की मदारी मेहतर असो किंवा घोड खिंडीला पावन खिंड बनवणारा बाजीप्रभू देशपांडे असो, अशा अनेक लाखो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव दिला. इतिहासाला त्यांची नावे सुद्धा माहिती नाहीत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला कडे आदेश दिले होते की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणी स्पर्श करता कामा नये. घोड्याला जर कधी दाणा वैरण लागत असेल तर रयतेला रोख रक्कम देऊन ती घ्यावी. राजा आहोत, सैनिक आहोत, सेनापती आहोत, म्हणून रयतेवर कोणीही जुलूम जबरदस्ती करता कामा नये. राज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदरच व्हायला हवा. परस्त्री माते समान असायला हवी. म्हणून तर राजाच्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, न्यायवादी असे राज्य होते. आणि म्हणूनच तर लोकांना ते आपलं राज्य वाटत होतं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना तिथे एका शेतामध्ये एक छोटासा मुलगा होता. 4-5 घोडे आपल्या बांधावरून जात असताना त्यानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो म्हणतो, काय म्हणतो, खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर उडविल चिंदड्या राई राई एवढ्या. हे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण एकेकाळी इथली रयत मुघलांचं नाव घेत ऐकल्याच्या नंतर घरात पळून बसायची. 5 शाह्यांची चाकरी करण्यामध्ये लोकांची आयुष्य उलटायचे. त्यांच्या जाचाला कंटाळून लोक आत्महत्या करायचे. आणि छोटासा मुलगा सुद्धा इथे 4 घोडेस्वारांना वगून म्हणतो, खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर उडविल चिंदड्या राई राई एवढ्या. हे सामर्थ्य, हे धाडस आलं कुठून? हे आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती तत्वातून. मग महाराजांनी त्याला विचारलं, अरे का रे बाबा, तू इतक्या मला धैर्यानं का बोललास? त्यावेळेस तो उत्तरला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा कोणी स्पर्श करायची ताकद ठेवत नाही, तर तुम्ही माझ्या बांधावून का जाता? त्यावेळी शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि महाराजांना कळालं की खरोखर आज मी
हे जे स्वराज्य निर्माण केलं, हे जे राज्य निर्माण केलं, हे जे नीतितत्वावर माझं जे स्वराज्य चाललेलं आहे ह्या राज्याचं सार्थक झालं, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास होता.